चला माऊली चला सदर मेमू कोकण रेल्वेची सेम आणि यांच्याद्वारे ऑपरेट केली जाणार. तर 100% ही ट्रेन कायमस्वरूपी होणार पनवेल रत्नागिरी चिपळूण पनवेल. सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जे कोणी राहणारे आहेत रोहा चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर म्हणजेच पनवेल ते रत्नागिरी दरम्यान जी जी स्थानके आहेत त्या लोकांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी. दिनांक 4 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 दरम्यान विशेष मेमू ट्रेन सोडण्यात आली आहे चिपळूण पनवेल पनवेल रत्नागिरी आणि दररोज नसून आठवड्यातून एकदाच रविवारी जाऊन येऊन रविवार आणि अर्ध कुठं सोमवार. पण खरंच ही ट्रेन कोकणवाशियांना फायद्याची आहे की नाही ते जाणून घ्यायचं असेल तर आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पात्र राहा आणि माझ्यासोबत पनवेल रत्नागिरी विशेष मेमू प्रवास एन्जॉय करा. करंट टायमिंग संध्याकाळचे 7:05. लोकेशन पनवेल रेल्वे स्टेशन. आपल्या पनवेल रत्नागिरी मेमू ट्रेनचा टायमिंग आहे 8:20 रात्री. एक तास आहे आधी तिकीट काढून घेऊ. रत्नागिरी मेमू तिकीट मिळाले पनवेल रत्नागिरी मेल एक्सप्रेस 130 रुपये. म्हणजे 130 रुपयात प्रवास करू शकता पनवेल ते रत्नागिरी. आणि हे जे तिकीट आहे ते तुम्हाला पॅसेंजर दिले जात नसून मिळणार थेट एक्सप्रेसचं तिकीट. पनवेलचा फलट क्रमांक 6 वाजले रात्रीचे 8:09. आणि सांगितल्याप्रमाणे चिपळूण पनवेल रत्नागिरी ही जी मेमू ट्रेन आहे ती फक्त रविवारी चालते. रविवारी दुपारी 3:25 रवाना होते चिपळूणवरून जी तुम्हाला पनवेलला सोडेल ठीक रात्री 8:10 येते ट्रेन सोमाटणेच्या जवळ आहे. आणि तीच रिटर्न 10-15 रवाना होते परत रत्नागिरीसाठी. म्हणजे तब्बल 13 प्रवास करते चिपळूण पनवेल रत्नागिरी. आली आली चिपळूणवरून पनवेलसाठी मेमू आली आणि हीच मेमू आपल्याला घेऊन जाईल थेट रत्नागिरीला. चला माऊली चला सावकाश. हाय हाय बरेच जण प्रवासी आहेत आपल्या सोबत काही टेन्शन नाही. बसायला भेटतंय बघू. हा निवांत बसून चिपळूण सगळीकडे थांबणार. अर्ध्या मिनिटांमध्ये पूर्ण ट्रेन फुल. 12 डब्यांची मेमू अतिशय चांगली गोष्ट मला आता कळली. सदर मेमू कोकण रेल्वेची सेम आणि यांच्याद्वारे ऑपरेट केली जाणार. आतापर्यंत ज्या ज्या मेमू चालल्या तर सर्व सेंट्रल रेल्वेने, परंतु ही आधी चालायची मडगाव मंगलोर मडगाव कारवार, आता चालणार पनवेल रत्नागिरी चिपळूण. भाईने अजून स्टिकर पण नाही काढला मडगाव मंगलोरचा, तीच मेमू या ठिकाणी फिरवली. मला वाटलं की आज कोण नसेल पण भाई कुटुंब गर्दी आहे पण सगळे चिपळूण रोहा नागोटणेपर्यंत आहेत. बरेच प्रवासी आहेत या ठिकाणी. चला 8:30 टायमिंग होता ठीक. 8:51 आपली ट्रेन रवाना झाली पनवेलच्या प्लॅट क्रमांक 6 वरून. शूटिंग लोकेशन आपटा रेल्वे स्टेशन. पस्तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलो पेण रेल्वे स्टेशनला आणि ही ट्रेन एकही स्टेशन मिस करत नाही सगळे स्टेशन घेत चालली आहे. टायमिंग पाहू शकता वाजले रात्रीचे 10:11. लगातार एक तास
20 मिनिटं प्रवास पूर्ण केला आपण पनवेल ते रोहा. रोहा या ठिकाणी येत आपला 78 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे आणि येथे क्रू चेंज होतो. पनवेल ते रोहा आणतात सेंट्रल रेल्वेचा स्टाफ, येथून पुढे घेऊन जाणार रत्नागिरीपर्यंत कोकण रेल्वेची स्टाफ, दोन्ही पण LP आणि मागे ट्रेन मॅनेजर. इथपर्यंत आल्यानंतर ट्रेनमधील 80% प्रवासी पूर्णपणे उतरले. आणि एक गंमत म्हणजे आपल्या आजच्या प्रवासासोबत 2 PC दादा आहेत. त्यांना जसं पाहिलं पनवेलला, पूर्ण ट्रेनमधील माहोल एकदम देखण्यासारखं. बोले तो एकदम धुमताना. हे मी का बोललो तुम्हाला काय आलं असेल. समजदार इन्सान को सिर्फ इशाराही कापी हे. प्रत्येक सीटवर आता एकच फक्त व्यक्ती आहेत, एक एक दोन दोन व्यक्ती बस. ते पण जवळजवळ उतरणारे वीर, माणगाव, पुढे खेड, चिपळूण, लास्ट स्टॉप रत्नागिरी. जी ट्रेन भरली होती 60-70% रिकामी झाली. ट्रेन सुटली. आणि स्पीडच्या बाबतीत बोलायचं झालं तर 100 शिवाय ऐकतच नाही ट्रेन. 100, 95 या स्पीडने ट्रेन जाऊन होती. रोहा स्टेशन फ्लॅट क्रमांक 1 दिसते ट्रेन. ती आहे सेंट्रल रेल्वेची ICA ब्रेकची मेमो. आणि आपण जिने प्रवास करतोय कोकण रेल्वेची ICA मेमो. जर तुम्हाला या मेमो ट्रेनने प्रवास करत असेल तर खाण्याच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. कारण या ट्रेनमध्ये खाणंपान काहीच येत नाही. आलं तर ते मध्ये चायनीज ब्रेड, वडेपाव, समोसे, थंडा, पाणी इत्यादी काही, फक्त रोहापर्यंत. नंतर मात्र काहीच नाही. एकतर घरून जेवण या किंवा जेवणाचा डबा आणा. मी आलोय तो म्हणजे जेवणाचा डबा, खिचडी भात, घरचे जेवण. सुपर डुपर खिचडी भात मस्तपैकी मटर घालून बनवलेला. या मंडळी जेवायला या. बाहेर रात्र झाली आहे, रात्रीचा आपला प्रवास होतोय, त्यामुळे दाखवण्यासारखं पण काहीच नाही. पूर्ण काळोख काळोख काळोख, कुठं जाऊन मध्ये फक्त दुःख मिळतंय. तुम्ही मात्र जे जे महत्वाचे माझी सुरू होते नोट डाऊन करा आणि त्यानुसार ठरवा प्रवास करायचं की नाही. तर या मेमो ट्रेनबद्दल बोलायचं झालं, त्याचा नंबर आहे 011157 जो होतो पनवेल ते रत्नागिरी आणि चिपळूण ते पनवेल 011158. लक्षात ठेवा आठवड्यातून एकदाच ट्रेन सुटते, ती म्हणजे रविवारी. रविवारी दुपारी 3:25 सुटणार चिपळूणवरून, ती रात्री 8:10 पोहोचेल पनवेलला. आणि मग लगेच 8:30 रवाना होते रत्नागिरीसाठी, जी तुम्हाला पहाटे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पहाटे 4 सुटेल रत्नागिरीला. इंदापूर स्टेशन बघा, पूर्ण रिकमी आहे, कोणच नाही. परत आपले पॉइंटमेन दादा आहेत आणि समोर इंदापूर रेल्वे स्टेशन. वीर या मेमो ट्रेन मध्ये बसण्यासाठी एकदम टॉप क्लास सोयीसुविधा केली आहे. बसण्यासाठी एकदम आरामदायी सीट, तुम्हाला पाण्याची बॉटल ठेवायची असेल खाली हे वॉटर बॉटल होल्डर, वरती नाविन्यपूर्ण असे हँडल होल्डर, काही टेन्शन नाही. फॅनची सुविधा, लगेज स्पेस आणि अतिशय महत्वाचं वॉशरूम सुविधा उपलब्ध आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड त्यांचीच मेमो. टॉयलेट सुविधा आहे बेस्ट कोकण रेल्वे. आणि प्रेस करा पाणी येईल. आणि या ठिकाणी बाथरूम. पनवेल रत्नागिरी 011158 चिपळूण पनवेल. या मेमो ट्रेनची डेडलाईन भले दिली असेल 31 मार्च, परंतु कायमस्वरूपी सुरू व्हावी यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. पण त्यासाठी आपल्याला सर्वांना कोऑपरेट करणं गरजेचं आहे. दिवसाची ट्रेन असून रात्रीची आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना आरामात सुखाने बिंदासपणे झोपून प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी मेमो ट्रेन उपयुक्त. पण हा संडे असल्यामुळे शुक्रवार शनिवार किंवा इतर दिवसांमध्ये तुम्ही प्रवास करू शकत नाही. कारण पण असं आहे, सेंट्रल रेल्वेकडे मेमो ट्रेन कोकणात सोडण्यासाठी एकही नाही. त्यांना सोडायचे असतील तर गणपती, मे महिना किंवा शिमगा. त्यासाठी ही कोकण रेल्वेची स्वतःची हक्काची मेमो ट्रेन सोडण्यात येत आहे, पण फक्त
प्रत्येक रविवारी, कारण इतर दिवसांमध्ये ही ट्रेन गोवा कर्नाटक म्हणजे मडगाव कारवार किंवा मडगाव मंगळूर या दरम्यान चालवली जाते आणि त्या ठिकाणी रविवारी वीक ऑफ असतो, म्हणजे मेमू ट्रेन चालत नाही. तर प्लॅन असा असेल की आपल्या महाराष्ट्रातल्या पनवेल रत्नागिरी चिपळूण पनवेल अशी ट्रेन सोडण्यात येईल फक्त रविवारी. पनवेलवरून सोडले खरी, पण बाकीच्यांचं काय? जे लोक राहणारे दिवा, नालासोपारा, वसई, कल्याण, पुढे बोरिवली, अंधेरी आणि त्यात रविवार म्हणजे मेगा ब्लॉक. आणि तुम्ही पाहिलं की आजच्या प्रवासात आपल्यासोबत दोन TC दादा आहेत, तर कंपल्सरी या ट्रेनमध्ये असणार, तर चुकूनही विना तिकीट प्रवास करू नका. तसं मला विश्वास आहे की आपण कोणी असा कृत्य करणार नाही, परंतु 100 एक जण असा असतो की त्याला आरामात निवांत बसून झोपून प्रवास करायचा असतो, पण असं काही करू नका. हे मी का सांगतोय, कारण प्रवासी वर्ग जास्त आणि उत्पन्न पण जास्त आलं तर 100% ही ट्रेन कायमस्वरूपी होणार पनवेल रत्नागिरी चिपळूण पनवेल. पण त्यासाठी काय करायचं आहे, आपल्या सर्वांना कोऑपरेट करायचं आहे या रेल्वेसाठी. रात्रीचे 12:30 होत आहेत आणि आपण पोहोचलो खेड रेल्वे स्टेशन. जेव्हापासून ही ट्रेन निघाली पनवेलवरून आतापर्यंत म्हणजे खेडपर्यंत एकही क्रॉसिंग मिळालं नाही, फक्त स्टेशनला 2 मिनिटं थांबायचं आणि लगेच ट्रेन रवाना. बघा, समोर दिलं आहे येलो सिग्नल, म्हणजे इथं पण क्रॉसिंग नाही. 12:10 टायमिंग असून आपली ट्रेन फक्त 20-25 मिनिटं लेट आहे. चालेल, कोकण रेल्वेसाठी काहीच नाही आहे. थंडी. तर मंडळी, आतापर्यंत देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा, आणि आवडली असेल तर 1 लाईक जरूर करा. 12:30 होऊन गेले आहेत, झोपण्याची वेळ. पूर्ण ट्रेनमधील जवळजवळ 95% लोक झोपले आहेत. म्हटलं मी पण झोपून घेतो मस्तपैकी, थोडा आराम पाहिजे की नाही, बरोबर? तर आता मस्तपैकी आराम करतो आणि आता भेटूया पुढं संगमेश्वर किंवा चिपळूणला. तोपर्यंत शुभरात्री. अतिशय महत्वाची बातमी, जे कोणी राहणारे आहेत संगमेश्वर रोड या ठिकाणी, संगमेश्वर रोडला म्हणजे स्टेशनवर आधी जनरल तिकीट मिळायची, पण कन्फर्मेशन तिकीट आपले जे काढतो एक्सप्रेस मेल यांचं बुकिंग व्हायचं नाही. पण दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पासून संगमेश्वर रोड स्टेशनला UTS / PRS ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याचा अर्थ जगभरात जाणाऱ्या सर्व ट्रेनचं बुकिंग तुम्ही आता संगमेश्वर रोडून करू शकता. तर लोकांना पहिला चिपळूण रत्नागिरीला जावं लागायचं, पण आता टेन्शन घ्यायचं नाही. संगमेश्वर रोडला सुद्धा PRS काउंटर ओपन झालेले आहेत, म्हणजे एक्सप्रेस मेल सुपरफास्ट या ट्रेनचे बुकिंग आरक्षण तुम्ही करू शकता. कोण आहेत का संगमेश्वरचे? नक्कीच कमेंट करा, आम्ही संगमेश्वरी. शुभ सकाळ मंडळी. वाजले बघा, मध्यरात्रीचे 3:47 म्हणजे 4:15 आणि आपण पोहोचलो रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आणि इतकी गाढ झोप लागली, शांत झोपलो कळलंच नाही. ते दादा होते पॅसेंजर, ते बोलले की उठ भाऊ, रत्नागिरी आले आता. बाबा बाबा, की शांत झोप लागली ना, ते सुद्धा मेमू ट्रेन मध्ये. मानलं पाहिजे राव, 15 मिनिटं आधी पोचलो, धन्यवाद मेमू ट्रेन. लवकर उतरतो, पूर्ण ट्रेन रिकामी, कारण 5 मिनिटांमध्ये जाईल सर्व्हिसिंगला. KR कोरे कोकण रेल्वे. समोरून आपली मेमू अशी काय दिसते, ICF इंटिग्रल कोच फॅक्टरी, जुनेवाले RCF रेल कोच फॅक्टरी, रत्नागिरी. कोण आहेत की नाही रत्नागिरीचे? नक्कीच कमेंट करा # आमची रत्नागिरी. काल रात्री 8:50 आपण केली होती प्रवासाला सुरुवात पनवेल पासून. 4:45 पोहोचलो रत्नागिरीला, म्हणजे 285 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आपल्याला लागले 6:55. आणि मेमूचा प्रवास ती सुद्धा कोकण रेल्वेच्या स्वतःच्या मेमू ट्रेनने.
भाई नाद खुळा शुभ सकाळ मंडळी फ्रॉम पैलवान गुळाचा चहा. खूप छान प्रवास झाला कोकण रेल्वेच्या स्वतःच्या मेमू ट्रेनने पनवेल रत्नागिरी विशेष मेमू. पण विनंती अशी आहे की ही ट्रेन ॲटलिस्ट दिवा किंवा कल्याण जंक्शनवरून सोडण्यात यावी. मुंबई मडगाव दरम्यान चालणारी जनशताब्दी एक्सप्रेस तिला सावंतवाडीला थांबा देतच नव्हती. आधी 3 महिने, पुढे अजून 3 महिने, मग 4 महिने असं करत करत फायनली तिला कायमस्वरूपी थांबा मिळाला. तर असंच काही या मेमूचं होणार. पहिले 3 महिने ट्रायल बेस, अजून 3 महिने ट्रायल बेस, त्यानंतर प्रवाशांची आकडेवारी आणि त्यातून मिळणारा रेव्हेन्यू यांची आकडेवारी मॅच होते की नाही, त्यानुसार ही ट्रेन ठरवण्यात येईल की कायमस्वरूपी ठेवायची की नाही. आजच्या व्हिडिओ मधून देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आवडली असेल तर एक लाईक करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या मेमू ट्रेनचा फायदा आणि प्रवास सर्वांचा होईल. आज वार सोमवार 12 फेब्रुवारी, पुढच्या रविवारी म्हणजे 18 फेब्रुवारीला ट्रेन रवाना होईल चिपळूण ते पनवेल आणि लगेच रात्री 8:30 पनवेल ते रत्नागिरी. सर्वांना मागे गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मोरया.